पंढरपूर येथून आषाढीची वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन दिनांक 30 रोजी शनिवारला संध्याकाळी 5:30 वाजतामध्ये आगमन झाले होते। यावेळी जाणेफळ नगरी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या दिमाखात सज्ज झाली होती। श्रींच्या पालखीचे दर्शनासाठी परिसरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती। चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्या काढून चहा, लाडू, बिस्किटे, नाश्ता, पाणी वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। शनिवार बाजार दिवस असल्याने वर्दळ जास्त होती। संपूर्ण चौका चौकात जाणेफळ श्रींच्या पालखीसाठी दारामध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। श्रींची पालखीची मुक्कामाची व्यवस्था ही सरस्वती महाविद्यालयात करण्यात आली होती। जाणेफळ ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, ग्रामपंचायत सदस्य गावकरी यांनी श्रींची महाआरती करून पूजन केले। जाणेफळ ग्रामपंचायत सदस्य भाविक भक्त यांच्या सुयोग्य नियोजनात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। ब्रह्मांड नायक ग्रुपने वारकऱ्यांना भोजनस्थळी बिस्लरी बॉटलचे वाटप केले। ब्रह्मांड सेवा अकॅडमी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून अमूल्य सेवा दिली। संतोष राजपूत यांनी शिवराज रेस्टॉरंट येथे फिरस्ती व लघु व्यावसायिक यांची विनामूल्य जेवणाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था केली होती। श्रींच्या या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी सहकुटुंब लहान मुलांसह दर्शनाचा लाभ घेतला। तर जाणेफळ येथील नवयुवक गजानन महाराज भक्तांनी जाणेफळ ते शिरला नेमाने पर्यंत वारकऱ्यांना पाणी व चहाचे वितरण केले। या सोहळ्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जाणेफळचे ठाणेदार राहुल गोंदे व सहाय्यक ठाणेदार संदीप सावळे व मार्गदर्शनात संपूर्ण पोलीस कर्मचारी चौका चौकात व परिसरात चोख बंदोबस्त देऊन होते। व श्रींच्या पालखीसोबत जाणेफळ ते शिरला नेमापर्यंत ठाणेदार राहुल गोंदे, संदीप सावळे कर्मचाऱ्यांसह दिंडीसोबत बंदोबस्त करण्यासाठी पायी होते। यावर्षी श्रींच्या मुक्कामाचे ठिकाणामध्ये बदल झाल्यामुळे प्रसाद, चहा, नाश्त्याचे वाटप करणाऱ्या भाविक भक्तांना थोडासा त्रास सहन करावा लागला। गावातून नगर प्रदक्षिणा न झाल्यामुळे भाविकात नाराजीचे सूर उमटले। MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, मेहकर।